बघा क्वेश्चन नंबर 13वा राधा आणि विकास यांच्या पुस्तकात आपला उदाहरण सोडण्याचा क्रम कसा आहे पहिले केली त्यानंतर जर देता बाजूला दिलेल्या कुठल्या पदाचा लेखा उघडला असेल तर त्या पदाची राशी त्या लेखाच्या समा बाजूला प्रारंभिक आधिक्यम लिहितो लिहितो का बघा देताला भांडवल लेखा उघडलाय का आहे लिहूया पहिले समाला काय नाव आणि प्रारंभिक आधिक्य किती आहे 2 लाख अजून 1,20,000 पुढे चालले का उघडलाय का आपण उघडलाय लिहून घेऊ जमा लग्नावणी प्रारंभिक आधिक्य किती आहे 2,400 अजून 2,800 याचा लेखा उघडला नाहीये येणार काहीच नाही झालं मग संपत्तीला या जर संपत्तीला दिलेल्या कुठल्या पदाचा लेखा उघडला असेल तर त्या पदाची राशी त्या लेखाच्या नावे बाजूला प्रारंभिक आधिक्य लिहितो लेखा उघडला परिसर उपस्कर स्कंद ऋणको काय बँक शिल्लक आहे का लिहून कनावणी किती आहे 2,200 झालं संपलं त्यानं बघा समजणं बघा परिसर मूल्य 3,40,000 करावे किती करावे बऱ्या सगळा परिसर दिलं किती आहे किती आहे 2,80,000 दिलं आहे किती करायचं आहे 3,40,000 करायचं आहे किती कमी झालं किती वाढलं 60,000 वाढ पुढे काय म्हटलंय उपस्कराचे मूल्य 20,800 लावा उपस्कर दिलं किती आहे 22,800 किती करायचं आहे किती वाढू किती घट म्हणा नाही तर घसारा म्हणा तुम्हाला जे वाटतं ते लिहू शकता पुढे काय संशिता गर्दी 2,000 पर्यंत निर्माण करायचे ही कशी राबवतो आपण कशावर किती रुंगो 18,000 किती करायचे याच्यावर मायनस केलं कॅनवाणी पुढीत करतो किती आलं बाहेर किती आले झालं पुढे स्कंदाचे मूल्य 58,000 लावा स्कंद दिले किती आहे स्कंद दिला आहे 54,000 दिला आहे बाहेर कापायचे 58,000 किती कमी करू 4,000 वाढू मग काय काहीच नाही आहे झालं बघा परिसर प्लस आहे मायनस आहे प्लस आहे की मायनस आहे मग पुढे लिहू नावे जमाला जमा काय नाव आणि परिसर लिया परिसर बाहेर लिया तुम्हाला वाट किती आहे दुसरं उपस्कर प्लस का मायनस आहे पुढे लिहू आपण काय उपस्कर किती आहे पुढे ऋण को प्लस की मायनस बिलू किती पुढे स्कंद प्लस की मायनस आहे बिलू जमल कारवाणी झालं पुढे म्हटलं त्यांनी
ओम ने भांडवल म्हणून अंश जर आणावे आले का आले तर कोणाचा 80,000 कोणी आणले कोणी ओम कडून गेले असेल गेले तर ओमचा भांडवल जमा किती उरलं काय किती झाली ओपन आणि दुसरी आली ओपन झालं पुढे म्हटलं आहे ख्याती करिता विसर आणावे आले का आले तर कोणाच्या जमा कोण होते कितीने काय उरलं किती झाले याचं इथे जर नवीन भागीदाराने ख्याती राशी रोख आणली असेल तर आपण काय करतो जुन्या भागीदारांना वाटतो वाटतो प्रमाण काय तीनास दोन तिन्ही दोन हा तिन्ही दोन पाच मग या 20,000 पाच ने भागती उत्तर दे 4,000 चार त्रिक चार दुने आता करायचं ख्याती लेखा नावी भागीदारांचा चालू लेखा जमा लक्षात ठेवायचं जेव्हा उदाहरणामध्ये भागीदारांचा भांडवल लेखा आणि चालू लेखा दिला असतो अशा वेळे फक्त भागीदारांचं भांडवल ते लिहायचं भांडवल मध्ये बाकी उरलेली सर्व तुम्ही जे भागीदाराला देणार आहात जे वाटणारा लाभ असो हानी असो सामान्य संचिती असो जुनी लाभ असो जुनी हानी असो जे काय असेल ते कुठे लिहायचं भागीदाराच्या चालू लेखा करंट अकाउंटला लिहायचं कळलं का त्यानंतर होती ख्याती लेखा नावे भागीदारांचा चालू लेखा जमा कितीनी काढला पण आता 12,000 म्हणून कळलं कसं कसं काढलं 20,000 ला 3,000 म्हणजे 5 ने भागितलं तर 5 चौक 20 4 झालं 4 त्रिक 4 दुने आलं दिले याचं 12,000 अजून नावेला आपण काय लिहितो काय लिहितो कोण आहे जमा कोण राधा अजून विकास त्यांचा चालू काय लेखा जागा कमी आहे पाहून घेण्यास कळलं आणि जमा घालतो कोण नावे अरे कळलं का पुढे बघा पुढे बाळू करील कर्जाची परतफेड एनईएफटी नॅशनल काय एन म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर कधी असा येतो ठीक आहे एनईएफटी ठीक आहे म्हणजे ऑनलाईन बँके थ्रू डायरेक्ट ट्रान्सफर केले जाते म्हणजे पैसे दिले कोण दिले पैसे बँकेने भागीदार नाही भागीदार जोपर्यंत क्लिअर म्हटलं असेल की काय भागीदाराने केले मिळालं तर देऊ शकत नाही म्हणू शकत नाही जर दिले नसेल तर त्याच्या वाली एकच आहे बँकेने खर्च केला असेल हे कर्ज कोणी फेडलं मग बँकेने एनईएफटी म्हणजे बँकच होती नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं होतो मे बी मला कन्फर्म माहीत नाही ठीक आहे पण बँके थ्रू होत असते बँकेतून करतात ठीक आहे म्हणजे ऑनलाईनमध्ये इलेक्ट्रॉनिक म्हणजे ऑनलाईन थ्रू करतात ते ठीक आहे तर पैसे गेले तर जमा किती गेले किती आहे कर्ज आहे ना बघा बाळूचे कर्ज आहे देत आपलं 40,000 होतं
हे चाळीस द्यायला पाहिजे दिले का दिले ना आपण दिले बँक उरले किती कोणते पैसे बँकेत दिले ना हे अधिक घेऊन घ्या ठीक आहे ती 40,000 कारण आणि वाढूचे बँक येतात अधिक गोष्टी कारण आपण अधिक शॉपरे शब्द एक मराठी हिंदी करून वाटत नाही अधिक खुश झालं आज का उरलं का रे का उरलं अरे तो हिस्सा भविष्यात देऊ नफा म्हणजे ओमला भविष्यात नफा मिळेल का असतात भविष्य यायचं आहे लय खराब आहे बघू नंतर पुढे काय बघा देता बघा भांडवल झालं का रे चाल लेखा बाळूचं कर्ज धनको लिहू किती आहे झालं संपलं संपत्ती बघा परिचय झालं का रे उपस्कर स्कंद ऋणको शिल्लक उरलं का सर्व म्हणता करा असा नफा तोटा समाज लेखा हे सहा आणि चार 64 होतात हे सहा चार मी 64 इकडे आणले आणि यातून दोन दोन चार गाणे स्केल उरले पण हा नफा कोण वाटतो पण काय नाव राधानी विकास प्रमाण काय तीन दोन मग पाचच्या वेळा म्हणत पर्यंत म्हणा जेवढं 60 येत नाही किती येते हा किती बोलावला काय लावा तुम्ही रे बघा 6 5 1 किती उरले 1 5 2 किती उरल 12 म्हणजे 12 5 60 प्रमाण काय 3 2 8 3 24 8 2 36 है ना 12 36 12 2 24 हा लेखा नावे हा लेखा गावी जमा दिले आंसर नफा तोटा समायोजन काय हा नफा किती आली 36,000 अजून 24,000 त्याला अधिकार नाही संपलं मग करायचं अधिक जगा बंधन बघा 8 2 10 1,02,200 होतात का रे होतात का 1,02,200 40 किती उरले का 62,200 पोपो सांगू का अधिक हे बिचारा हुशार व्यक्ती काव कुणी मी ऐच वडील बंद होतो 12 8 12 8 मी 12 8 छान विचारलं 12 8 20 म्हटलं ठीक आहे मला 12 8 मला माहित नाही सर पळा येत नाही मला इथे लिहायचं काय लिहायचं अधिकोश अधिक किती आलं रे 62,200 झालं त्यानंतर सर्व बंद करायचं भाग करायचा सल्लेखा इथे काही येणारच नाही बघा 0 0 0 4 8 2 7 1 10 13 1,13,200 आहे बरोबर रे 400 जसं तसे 2 4 6 0 7 1 1 2 3 5 50 400 अरे बरोबर आहे माझं तुम्ही गेलं का मग करा ना कसं बरोबर आहे मग चुकलं असेल तर बघू एकदा 4 6 8 10 0 7 1 2 3 5 बरोबर आहे 8 4 12 7 1 10 11 बरोबर आहे आता हे शिल्लक याला म्हणतात शिल्लक 400 13 200 आदित्य आहे हे नावे हे जमा दिली असं काय
चालू आके बघा किती आहे बोलले 50 40 आहे का 13 200 आहे 80 कळा 80 13 म्हणजे 1 झाले 200 0 3 3 2 1 3 आणि 1 1 1 200 आहे का हे 2 म्हणजे हे 400 हे 0 हे 5 हे 2 2 50 4 झाले का 2 50 400 आणि 1 33 200 अजून दे 80 इथे काय आहे का डायरेक्टली 80000 133200 250400 या म्हणतो आपण आदित्य हे आदित्य खाली काय म्हणते भांडवल बघा नाव काय राधा विकास ओम किती आहे 250040 133200 800000 बघा 00 0 4 2 6 3 3 8 5 3 8 8 16 1 3 4 33600 बघा हे 600 उतरले खाली 3 2 5 6 1 7 चार जणांच्या 1000 कुठला करे किती पाहिजे ते अरे हो हे 24000 आहे मी 2400 पकडलं हे 800 2 10 4 14 4 7 1 34 800 का हा बरोबर आता मग म्हणतो तो सांगत जा 34 800 हे 800 4 5 1 54 800 बरोबर आता हा 1 54 800 ओके मग हे आले के 4 5 10 18 8 7 चला 1 आहे ठीक आहे तर ठीक आहे का आता 4 2 6 8 1 9 4 96000 इकडे आलं बरोबर आपलं आलं पाहिजे 8 2 10 कुठलं काय आपलं हा चौपन काय कुठे 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 हे विकास किती पाहिजे 800 ओके 154800 हा 800 म्हणजे आणखी कुठलं का ओके म्हणजे आणखी कुठलं आहे बघा 8 4 12 चला 1 5 10 18 चे 8 चला 1 485000 200 5 2 7 8 1 9 497000 आता बरोबर आलं पाहिजे आपलं 8 10 2 12 चे 2 8 चला 1 आहे का 10 आणि 17 17 चे 7 हाता 1 3 चा 12 13 14 15 15 आणि 4 19 हाता 1 4 7 9 आलं का आला बरोबर ठीक आहे.
काय प्रॉब्लम असेल विचारा. इथे आपलं पहिले प्रकरण म्हणजे तिसरं प्रकरण ऍडमिशन ऑफ पार्टनर्स संपलेलं आहे.